एक तर एक गोष्ट स्पष्ट आहे की ज्या पद्धतीनं सध्या कार्यरत असलेल्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांनी या बाबतीत पत्र दिलेलं आहे, त्याच्यामुळं हे आरोप झाल्यानंतर माननीय गृहमंत्र्यांनी नैतिकतेची जबाबदारी घेऊनच राजीनामा द्यायला पाहिजे. त्यासाठी आंदोलन करायची गरज पडण्याचं कारण नव्हतं. आणि ज्या पद्धतीनं सुरुवातीपासूनच या वाझे प्रकरणाचं सगळं काही जी वाटचाल चालू आहे त्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की सरकार यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि अडचणीत आल्यानंतर एकमेकांवर जबाबदाऱ्या ढकलण्याचं काम सध्या सुरू आहे. एकूण संपूर्ण सरकारच या सगळ्या घोटाळ्यात गुंतलेलं आहे आणि सगळ्यांचाच यामध्ये हिस्सा आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. त्यामुळे हे 100 कोटीचं नसून याच्यापेक्षा अधिक जास्त प्रमाणातलं हे प्रकरण आहे. एका डिपार्टमेंटकडून या पद्धतीनं 100 कोटी महिन्याची मागणी होत आहे, त्यामुळं असे बाकी सगळ्या खात्यांमध्ये काय होतं याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि संपूर्ण सरकारच भ्रष्टाचारामध्ये लिप्त असल्यामुळं या सरकारनंच राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे.